आपल्याला इष्टिका चितीची लांबी रुंदी आणि उंची 30 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर अशी दिलेली आहे. म्हणजेच काय, लांबी 30, रुंदी 20 आणि उंची 10. तर आपल्याला उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढायचे. आता आपणच सूत्र बघितलं की उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे बरं त्याचं, 2L + B × H, 2 in bracket L + B × H. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला एल आणि बीची किंमत टाकायची. एल किती आहे 30, बी किती आहे 20 आणि उंची म्हणजे 10. आपण काय केलं, किमती ठेवलेल्या आहेत. म्हणजे 2 × 30 × 20 म्हणजे 50 × 10, 50 × 2 म्हणजे 100 आणि हे 10 त्यांचा गुणाकार म्हणजे 1000 सेंटीमीटर² किंवा चौरस सेंटीमीटर असं म्हटलं तरी चालेल. हे झालं इष्टिका चितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ.